मुंबई गोवा महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. गोरेगाव हद्दीतील रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. मुंबईहून गुहागरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात घडला. ट्रक रस्त्याच्या विरुद्ध बाजूने येत असताना कारनं जोरदार धडकला. यात कारमधील लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 महिलांचा तर 5 पुरुषांचा समावेश आहे. माणगावपासून जवळच रेपोली इथं पहाटे 5 सुमारास हा अपघात घडला. माणगावजवळच्या रेपोली येथील अपघातात बचावलेल्या 5 वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला. दरम्यान कारमधून हे सर्वजण गुहागर तालुक्यातल्या हेदवी इथे निघालेले होते. ट्रक जो आहे तर तो विरुद्ध दिशेनं आणि जो विरुद्ध लेनमध्ये आलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल करत आहोत आणि तपास करत आहोत. या व्यक्ती ज्या आहेत या गुहागर तालुक्यामध्ये हेदवी नावाचे गाव आहे त्याकडे तिकडे चाललेले होते आणि हे एकमेकांचे नातेवाईक आहेत असं समजत आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.